हाय टिंकू, हाय रिंकू, रिंकू पिंकू काय करताय दोघी? काल हे मांजरीच्या पिल्लांचं मी एक व्हिडिओ टाकलेला होता, तुम्ही तो पाहिलेलाच असेल मागे. आणि हे मांजरीचे पिल्लं आहे ना, म्हणजे असं जर त्यांना आता खायला काय पाहिजे असेल तरच हे येतात. एरवी हे अजिबात येत नाही. त्यांच्याशी बोलता बोलताच मी बाहेर आले आणि बाहेर बोलत असताना बापरे काय निघाले हे मोठं मांडूळे वाटतात. हे काय करायचं? हे जी दोन छोटी छोटीशी पिल्लं आहे ना, हे मांडूळ काढून देण्यासाठी चांगल्या भिडल्या होत्या. तिथं मांजर नव्हती काय नाही, पण ह्या दोघी जणी होत्या. मी त्याला हुसकून द्यायच्या प्रयत्नात होत्या. बराच वेळ शांत पडून असलेलं हे मांडूळ अखेर चालतं झालं आणि त्यांनी आपला काढता पाय अखेरीस घेतला. हे देवा, आता मांजरीच्या पिल्लांच्या आईला सुद्धा कळालं की हा धोका काय, आणि ती सुद्धा सरसावली आणि हे जे मांडूळ आहे ती हुसकून द्यायला ती झटू लागली. काय करावं ते कळत नाही, गेले सरळ निघून बिचार. तशी ही मांजर आणि मांजरीची पिल्लं ही गावठीच आहे आणि ते काही आमचं पण नाही आहे, पण ते राहतात तिथं, येतात आवारात राहतात तिथं, सरडे पाणी खातात, त्याच्यामुळे आलेल्या. आणि ह्या तिघीच्या तिघी झटू लागल्या होत्या हे जे मांडूळ हुसकून देण्यासाठी. घरी कोणी नव्हतं त्याच्यामुळे ती भीती पण वाटायची, कारण जर मांडूळ घरात शिरलं असतं तर काय केलं असतं. लवकर ये लवकर. अरे पै आपल्या दारापाशी होता पै हे मांडूळ, मांडूळ ते काय तिथून आले या मांजरी त्याला हुसकून दिले इकडून इकडून. मांजर आणि मांजरीची पिल्लं, थोडीशी मांजरीची पिल्लं आहे ना थोडी घाबरल्यासारखी वाटत होते, पण पिल्लांची आईने ना चांगली कंबरच कसली होती. दरवाजा लावून घे बरं का पक्की. ते कुठं चढेल सोनू? वर चढायला बसले बरं का? चढतय का रे ते? हुसकून द्यायच्या नादामध्ये त्यांनी ते मांडवल्याला फापलूनच दिलं आणि त्यांनी दिशा चुकवली आणि ते फिरू राहिलं उलट्या दिशेने. त्याला ज्या दिशेने जायचं ती दिशा न पकडता ते उलट्या दिशेने आलं. नाही नाही तू दराच्या खिडक्या बंद कर बरं का, कुठं घुसते काय माहिती. सोनू आता हे काय करायचं? कुणीच नाही इथं. हा याच्यासाठी दरवाजे लावून घ्यायचे असतात. ते पक्क लावेल ना, याच्या खिडक्या बंद आहे का? हे दरवाजा बंद आहे ना? वे खाली उतर, चढताना येणार. हे दोन तोंडाचं मांडू इकडून कधी इकडून नाही. मांजरी ना ग त्याला जाऊ दे ना. मग किती घाण आहे, आता कोणाला बोलू? हे बरं आज निघालं कुणी नसलं तरी काय, भीतीच असते त्याची पण. काहीतरी म्हणते चावल्यावर काहीतरी. त्याला उतरता येणं म्हणून स्वतःला कसं झोकलं होतं, म्हणजे खालीच स्वतः आलं. ये शब्बास, चांगलं फटकून त्याला त्याची दिशा दाखवली या मांजरीने. आणि हे पण बिळाच्या शोधात होता पण त्याला ते काही बिळ मिळत नाही ना, आता ऊन पडायला लागलं ना रे. आणि बरोबर हे निघत आहे बरं गेडक गेलं ते निघून. गेलं गेलं सर घरी कोण नाहीये. इकडे तो बीळ बघल बघ बहुतेक एखाद ना.
भास टाकली का बाहेर दुपारच्या अशी आणि कधी कधी डुलका लागतो तर अशी भीतीच वाटते की काही इकडून येते काही किडकू तिकडून येते किडूक इकडून येते आणि आज तर नेमकी मांडूळ दिसलं एकदम दारासमोरून इकडून भीतीच वाटते ते हे मांजरीचे पिल्लं होते त्यांची म्याव म्याव चालू होती आणि नेमकी अचानक त्यांच्याशी बोलता बोलता ते मांडोळ दिसलं मला काय रिंकू टिंकू अगं काल असतं तुम्ही का घाबरता मला मांडोळ्याला नाही घाबरलं त्याला हुसकू त्याच्या पर हां त्याला नाही घाबरलं मला का घाबरता इकडे बरं आईबला पाहते आई येईल येईल हुसकून द्यायला गेली ती रिंकू टिंकू पवरायले वाट आईची ही आई कधी येईल काय नाही ती त्याच्या मागामागं गेली आणि तसे मांजरीचे पिल्लं हे मांजर इथंच राहते इथं काही घरात येत नाही त्यांना काही माणसं चालायला पण नाही आहे अशाच बाहेर बसतात कधी पोळी बिळी मिळाली तर खायची असं तर त्याच्यासाठी ते आले होते दा आत्ता मग अशी आणि नेमकी तिथं ओट्याच्या खाली ना ते मांडूळ होतं बापरे इतके घाबरले गाळानच उडाली मांजर निघून आल्यानंतर मग मी पुन्हा ह्या साईडनी आली म्हटलं ह्यांना ह्या मांडूळाला जागा भेटली का नाही वेळ भेटला का नाही दिसतंय का नाही एकदा चेक करून पाहावं कारण संध्याकाळची वेळ होती आणि त्यातल्या त्यात लाईटही नव्हती आणि घरी कुणी नव्हतं ना अशा वेळेस किती हाका मारल्या होत्या पण कुणी पण आलेलं नव्हतं तर म्हटलं आपल्या डोळ्यात देखत असते जर गेलं निघून म्हणजे मग ते आपल्या डोक्यात पण राहणार नाही याच्यासाठी मी पाहायला आले होते तर नेमकी हे नालीमधून घराच्या पाठीमागच्या साईडलाच ते वळत होतं त्याला ते काही बिळच दिसलं नाही इथं आणि ते शेवटी गेलं दुसऱ्या वावरामध्ये दुसरीकडं म्हणजे रस्त्याच्या पलीकडं संकट जर मुलांवर दिसलं तर आई कशी ढाल होते मांजरीने कसं हुसकून दिलं त्यांना हे तुम्ही याच्यातून बघितलं आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा चॅनलवर जर कोण नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन त्याबरोबर दाबा.